पालीखोपोली महामार्गावर दापोडे येथील मांढरे पेट्रोल पंपासमोर भंगार व जुन्या लाकडांच्या गोदामाला भीषण आग लागली होती। ही आग दिनांक 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:30 दरम्यान वणव्यामुळे लागली होती। यामध्ये दोन्ही गोदामातील सामान व गोदामाबाहेर उभी असलेली 3-व्हीलर जळून खाक झाली आहे। भंगार गोदाम हे खुर्शीद खान व जुन्या लाकड्याचे गोदाम शंभू गुप्ता यांचे होते। लागलेल्या वणव्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे। दुपारी 2:30 दरम्यान वणव्यामुळे ही भीषण आग लागली। त्यानंतर नगरसेवक सुलतान बेंसेकर यांना ही घटना समजताच त्यांनी घटनास्थळी येऊन तत्काळ अंबडोशी सुप्रीम पेट्रोकेम कंपनीची व रिलायन्स नागोठणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावून पाली पोलिसांना कळवले। तत्काळ पाली पोलीस घटनास्थळी पोहोचले। तत्पूर्वी स्पीड एंटरप्राइजेसच्या पाण्याच्या टँकरने आग विझवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर दोन्हीही अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या। त्यांनी लागलेली आग विझवली। त्यामध्ये भंगाराचं गोदाम व जुन्या लाकड्याचं गोदाम यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। मात्र हा वणवा कसा लागला हे अद्याप स्पष्ट झाले नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका।